रुपाली चाकणकर यांच्यावर चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेनंतर विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी उपमा दिली आहे. इतकंच नाही तर महिला अत्याचाराचं भांडवल करत एका बलात्कारी भाजप नेत्याकडून वसुली चित्रा वाघ यांनी केली असा गंभीर आरोप विद्याताईंनी केलेला आहे. विद्या चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. विद्याताई, ज्या पद्धतीने चित्रा वाघ यांनी जी टीका केली आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, मला असं वाटतं की एका महिलेने एका महिलेवर, म्हणजे शुपणखा पण एक महिलाच होती, त्यामुळे शुपणखाचं उदाहरण देऊन कोणाला तरी अशा प्रकारे बोलणं हे बरोबर नाही आहे. चित्राताईंच्या बाबतीत झालं काय, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा प्रकार झालाय, म्हणजे त्यांची उडी तिथपर्यंत पोहोचली असती, पण त्यांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांची आता पंचाईत झालेली आहे आणि त्यांना खूप एक संताप आहे आत्मनं की आपण, आपल्याला जर राष्ट्रवादीमध्ये राहिलो असतो तर बरंच काही मिळण्यासारखं होतं आणि आता आपण चुकीच्या वेळेस तिकडे गेलो, पण ती मळमळ कुठेतरी आता बाहेर पडतीये. त्यामुळे राष्ट्रवादीकडे महिला आयोग आहे, ते आमच्या प्रदेशाध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष मिळायचं किंवा आणि कोणाला मिळायचं ते अजून डिक्लेअर झालेलं नाही, पण होईल. म्हणजे मला आठवतं चित्राताई जेव्हा आमच्या पक्षामध्ये होत्या तेव्हा भाजपच्या एका आमदाराने एका मुलीवरती बलात्कार केला आणि त्या मुलीला आपल्या घरी घेऊन 4 दिवस इथे ठेवलं होतं आणि तिला, त्या आमदाराला ब्लॅकमेलिंगचं काम चित्राताईंनी केलं होतं हे मला आठवतं. आणि हे मी तुम्हाला हवं असेल तर चित्राताईं समोर डिबेटला तयार आहे. हे फार मोठं विधान केलं तुम्ही, फार मोठा आरोप केला. आरोप नाही आहे ही, खरी मी जेव्हा बोलते ना ते सगळं सत्य असतं आणि खरं असतं. अच्छा, म्हणजे एनसीपीत असताना त्यांनी हे केलेलं आहे? त्यांनी भाजपच्या आमदाराविषयी त्यांनी केलेलं ना. त्यांना का नाही रोखलं त्यावेळेला? आम्ही त्यांना सांगितलं की तू अशा प्रकारे खोटे आरोप करू नको, तर तिने मला सांगितलं की ती मुलगी माझ्या घरी आहे आणि ह्याचे साक्षीदार राष्ट्रवादीतल्या उषाताई दराडे ज्या मराठवाड्यातल्या आहेत त्या आणि अनेक महिला आहेत की ज्यांनी असं सांगितलं होतं की अशा प्रकारची तक्रार करू नको. म्हणजे हे वसुलीचे जे प्रकार आहेत ब्लॅकमेलिंग करायचे, म्हणजे आता जे राठोड असतील किंवा आणि कोणाला त्या ज्या मेहबूब खान असेल, अजून कोणातरी ते ब्लॅकमेलिंग करण्याचं जे काम करतायत तिथे, म्हणजे अगदी प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या मोठ्या मोठ्या आणि सांगायचं की ह्याची मी पोल खोलणार आहे, त्याची पोल खोलणार आहे, पण तुम्ही जे प्रकार केलेले आहेत मग ते खरं, मग आम्हालाही बोलता येतं ना. प्रवीण शेट्टी, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.